नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन। मित्रांनो, जवळजवळ सर्व धरणं 100% भरलेली आहेत। लवकरच रोहू काटला या माशाची शिकार चालू होईल। तर हे मासे पकडताना किंवा यांची शिकार करताना आपल्याला एक नेहमी एक प्रॉब्लेम जाणवत असतो, तो म्हणजे गुच्छागळ कसा तयार करायचा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुच्छागळ कसा तयार करायचा याची संपूर्ण माहिती मिळेल। तर व्हिडिओ तुम्ही अगदी लक्षपूर्वक पहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक पण करा। धन्यवाद। मित्रांनो, गुच्छागळ बांधण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक 2-2 फूट लांबीचे 50 नंबर ते 40 नंबर तंगुसाचे असे 3 पीस घ्यावे लागतात। कारण गुच्छागळ बांधताना सरासरी 6 गळ बांधा, त्यापेक्षा जास्त गळ बांधायची गरज नाही। तर हे 3 पीस तुम्हाला असे एका लाईनीमध्ये धरायचे आहेत। हे पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला असं एक स्वेल घ्यायचा आहे जो तुम्हाला कोणत्याही टेकल शॉपमध्ये साधारण 2 ते 4 रुपयामध्ये भेटतो। त्यापेक्षा काय फार जास्त महाग नसतो, फक्त थोडा हेवी घ्या। हा जो तुम्ही पाहू शकता हा 4 रुपयाला 1 पीस मिळतो। तर हे तीनही टोकं तुम्हाला एकाच वेळेस स्वेलमधून असे आरपार घालायचे। आरपार घातल्याच्या नंतर हे दोन्ही टोक असे सरळ धरायचे, बरोबर मधोमध स्वेल पकडायचे। फार सोपी पद्धत आहे। स्वेल पकडल्याच्या नंतर तुम्हाला या पूर्ण तंगुसाची इथे गाठ मारायची। ही गाठ मारल्याच्या नंतर तुम्हाला जितक्या अंतरावर या स्वेल पासून तुम्हाला जितक्या अंतरावर ती हुक पाहिजे तिथपर्यंत तंगूस धरा आणि अशा पद्धतीने इथं बेंड करायचं आहे आणि तंगूस असा चपटा करून घ्या। तंगूस इथं बेंड केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक बेंड भागाला असं धरायचं आहे अशा पद्धतीने पकडून। प्रत्येक भागाला इथे गाठ मारायची। प्रत्येक लाईन वरती अशा पद्धतीने एक गाठ मारून घ्या। तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने आपले सर्व लूप तयार झालेले आहे। आता तुम्हाला लूपच्या पेक्षा जास्त जो एक्स्ट्रा तंगूस उरलेला आहे तो इथून कट करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता हे सर्वच्या सर्व 6 लूप अशा पद्धतीने तयार झालेले आहे, जे तुम्हाला असे धरून यांची जी टोक आहे
ही थोडी अशी चपटी करायची आहे. सहा लूप तयार झालेले. आता तुम्हाला या लूप मध्ये अशा पद्धतीने गळ अडकवायचा आहे. हे पहा, या गळाच्या होल मधून फक्त लूप बाहेर काढायचा आहे. आणि अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. तुमचा गळ फिट झालेला आहे. हा गळ कधीही सुटत नाही, फक्त तुटू शकतो. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हेवी लाईन वापरा. मित्रांनो, गळ अडकवायची परत पद्धत तुम्ही परत एकदा पहा. हा लूप तुम्हाला अशा पद्धतीने धरायचा आहे. आणि जे पाठीमागचं होल आहे गळाचं, त्या होलमधून हा लूप बाहेर काढायचा आहे असा. आणि बाहेर काढल्यानंतर या होलमधून गळ असा पलीकडे काढायचा आहे. आणि फक्त असं ओढून घ्यायचं. एकदम पॅक होतो, कधीही गळ सुटत नाही. अशा पद्धतीने आपला गुच्छागळ तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा खूपच सोपी पद्धत आहे. आणि गळ इतका मजबूत बसतो मित्रांनो, की अगदी केवढाही मासा लागला गळाला तरी तुमचा गळ निघू शकत नाही. असा गुच्छागळ तयार केल्याच्या नंतर तो तुम्हाला कधीही वापरता येतो. त्यामुळेच हे स्वेल वापरायचं आहे. गुच्छागळ तयार केल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीने थर्माकोल किंवा थोडा हेवी क्वालिटीचा स्पंज घेऊन त्याला तुम्ही अडकून ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला स्पंजला लावून ठेवायचं आहे. तुम्ही कधीही वापरू शकता. आणि स्पंजला लावून ठेवण्याचा एक फायदा असा असतो की जेव्हा तुम्ही बॅगमध्ये हात घालता तेव्हा गळ तुमच्या हातात शिरायची शक्यता राहत नाही. तुम्ही गळ मोकळे ठेवल्यास ते तुमच्या हातामध्ये शिरू शकतात. मित्रांनो, गुच्छागळ तयार केल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला बांधायची गरज पडते तेव्हा अतिशय साध्या पद्धतीने बांधता येतो. ही हँडलाईन आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला सर्वप्रथम जे वेट तुम्ही वापरणार आहे ते वेट या लाईनमधून तुम्हाला पलीकडे घालायचं. लाईनमधून पलीकडे घातल्याच्या नंतर हा मनी आहे. हा काही स्पेशल मनी नाही आहे, तर फक्त बाजारात तुम्हाला 10 ते 20 रुपयाला माळ मिळती. त्या माळेचा हा मनी. एक माळ घ्यायची, कट करून तुम्हाला भरपूर मनी मिळते. मनी वळून झाल्याच्या नंतर मनी खाली सोडायचा आहे. आणि तुम्हाला इथे एक लूप तयार करायचा आहे असा लाईनवरती. मित्रांनो, हा लूप तयार करताना एक लक्षात ठेवा की तुम्हाला इथे लागोपाठ गाठी द्यायच्या. ही एक आणि दोन गाठी फक्त सेफ्टीसाठी आहे, जास्त काही गरज नसते. त्यानंतर तुम्हाला स्वेलचं जे पाठीमागचं होल आहे यामधून हा लूप बाहेर काढून घ्यायचा आहे.
हा लूक बाहेर काढल्याच्या नंतर ह्या लूक मधून फक्त तुम्हाला हा गुच्छ असा पलीकडे टाकायचा आणि ही लाईन पाठीमागे ओढून घ्यायची. ही लाईन पाठीमागे ओढल्यानंतर तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता ही लाईन आता स्वेल पशी एंड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला हे पाहू शकता तुमचं वेट आणि मनी, हे पाहू शकता तुमचं वेट आणि मनी आता स्वेल पशी आलेले आणि तुमचा गुच्छागळ पूर्ण रेडी. आता तुम्ही याला बाईट लावा, पाहिजे तेव्हा पाण्यात टाका आणि गरज संपल्याच्या नंतर तुम्ही ही लाईन ही तुमकट करून तुमचं गुच्छागळ परत याला लावून ठेवून देऊ शकता. मित्रांनो तुम्ही पाहिलंच आहे गुच्छागळ कसा तयार करायचा असतो. पद्धत फारच सोपी आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याची गरज आहे आणि हा गळ कधी सुटत नाही हे या पद्धतीचं वैशिष्ट्य बनते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.